सांगली जिल्ह्यातल्या भोसे गावच्या हद्दीतील जाधव मळा येथे अंकुश जाधव या शेतकऱ्याने पीक स्टोन क्रशरच्या धुळीमुळे द्राक्षाचे पीक वाया गेल्याने द्राक्षबागेवर कुराड घातली याचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी व्हायरल केला होता भोसे जाधव वस्तीलगत असलेल्या श्लोक हायटेक स्टोन क्रशरची धूळ पिकावर बसून परिसरातील शेतकऱ्यांच्या पंच्याऐंशी शेतीचे गेले चार वर्षे नुकसान आहे शेतात लावलेले कडधान्य द्राक्षबाग भाजीपाला पिकांवर धूळ बसल्याने पीक जळून जात आहेत स्टोन क्रशर या ठिकाणी आल्यापासून शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पन्न शेतातून मिळण्याचा झालं आहे या ठिकाणी प्रत्येक पिकावर धुळीचा थर बसल्याने प्रकाश संश्लेषण होत पिकाची वाढ खुंटली आहे त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना उभ्या पिकावर कुराड घातल्याशिवाय पर्याय उरला नाही न्याय न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे झाले होते गावातील संतप्त शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग तोडून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी जागे झाले त्यांनी भोसे गावात धाव घेत पाहणी देखील केली यावेळी संतप्त शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले होते त्यांनी अधिकाऱ्यांचे पाय धरून आम्ही धुळीला वैतागलो असून आता आम्ही आत्महत्या करणार असल्याचा इशारा यावेळी दिला यानंतर प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्टोन क्रशरकडून अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे अहवाल संबंधित विभागाकडे पाठवून त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलं आज दिनांक बावीस अकरा बावीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास जाधव वस्ती बोसे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ यांचं मेसर्स स्लोक हायटेक कॉन्ट्रॅक्टर एल एल पी लिमिटेड बोसे या स्टोन क्रशर व्यवसायामुळे होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबतची तक्रार आणि निवेदन या कार्यालयास प्राप्त झालं होतं सदर तक्रारीच्या आणि निवेदनाच्या अनुषंगानं आज त्याची तात्काळ दखल घेऊन आज या जादव वस्ती येथील सर्व पिकांची पीक भाजीपाला आणि इतर घरं आणि झाडं याची पाहणी केली असता सदर ठिकाणी धुळीचा प्रादुर्भाव हा होत असल्याचं दिसून आलेलं आहे त्याचबरोबर द्राक्ष बागेवर त्याचं मोठ्या प्रमाणात डिपॉ धुळीच्या कानाचं डिपॉझिशन होऊन त्या सुद्धा नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते त्याचबरोबर इतर जो भाजीपाला आहे त्या भाजीपालाच्या फळ भाज्यावरसुद्धा धुळी कानाचं डिपॉझिशन झालेलं दिसून येते तर आजच्या या निवेदनाच्या अनुषंगानं या परिसराची पाहणी केली आहे त्याचबरोबर सदर उद्योगाचीसुद्धा पाहणी करून जो काही त्याच्यातल्या संमतीपत्र दिलं असेल तर त्या संमतीपत्रातील अटी व शर्तींचं जे काही उल्लंघन असेल त्याच्या अनुषंगानं जो अहवाल आहे तो अहवाल वरिष्ठ कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल आणि त्याची दखल नक्कीच घेतली गे, गे, जाईल तर अशाच ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा